एक मे जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून संघटनेच्या वतीने कामगारांच्या मागणीची पूर्तता करण्याविषयी निवेदन महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आलं. एक मे जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र राज्य निर्मिती दिन, सोलापूर महानगरपालिका निर्मिती दिनाचं औचित्य साधून महापालिकेतील कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा ना इलाजास्तव संपावर जावं लागेल असा इशारा सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दिलाय. या जागतिक कामगार दिनाच्या दिवशी या कामगारावर आपण केलेला जो अन्याय आहे या अन्यायाचं निवारण करा, अन्यथा आम्ही आपल्याला नोटीस दिलेल्या आहेत, आम्ही संपावर जाऊ. असं मरण्यापेक्षा, कोरोनानं मरण्यापेक्षा आम्ही लढत लढत मरू असा निर्धार आता कामगारांनी केलेला आहे. आणि म्हणून महानगरपालिकेमधील तमाम कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडं तुम्ही अत्यंत जिव्हाळ्यानं पाहिलं पाहिजे, ते जिव्हाळ्यानं सोडवले पाहिजेत अशा पद्धतीत आमचं म्हणणं आहे. कामगारांना फसवणूक करू नका. कामगारांची प्रतीक्षा यादी केली म्हणून सांगता रोजंदारी बदली कामगारांची, अहो मग ती प्रतीक्षा यादी कशाला केली, बघायला केली का? त्या यादीप्रमाणे असणाऱ्या रिक्त जागा का भरत नाही? जर नाही झालं तर मग मात्र आम्हाला ना इलाज असतो, दिलेल्या नोटिसीप्रमाणे संपच करावा लागेल.